नमस्कार, सिंपल मेजवाड़ी मराठीमध्ये आज आपण पाव किलो केकसाठी प्रीमिक्स पाणी आणि क्रीम किती घ्यावी व हा केक बेक करण्यासाठी कुठला टिन वापरावा ह्या सगळ्या गोष्टी कवर करणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सिंपल मेजवाणी मराठीला आताच सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। पाव किलोचा केक करण्याकरता मी इथं अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। आणि या प्रीमिक्स मध्ये आपल्याला अर्धी पळीच म्हणजे 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत। तुम्ही कुठलेही खाण्याचे तेल इथे घालू शकता, फक्त त्याला वास नसावा। आता हे मिश्रण बनवण्याकरता मी इथे अर्धा कप पाणी घेतलेला आहे। ज्या कपाने मी इथे प्रीमिक्स घेतलेलं होतं त्याच कपाने मी इथे पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं मिश्रण बनवून घेणार आहोत। इथे आपले केकचे मिश्रण तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आपण घेतलेल्या अर्धा कप पाण्यापैकी मला इथं पाव कप पाणी हे मिश्रण बनवण्याकरता लागलेलं आहे आणि पाव कप पाणी आपल्या कपामध्ये शिल्लक आहे। पाव किलोचा केक बेक करण्यासाठी मार्केटमध्ये टीन मिळतात, पण माझ्याकडे तसा टीन नसल्यामुळे मी घरातील टिफिनच्या डब्यामध्ये हा केक बेक करणार आहे। अशा घरातील टिफिनच्या डब्यामध्ये तुम्ही केक बेक करू शकता किंवा असं छोटं ॲल्युमिनियमचं पातेलं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पाव किलोचा केक बेक करू शकता। तर सर्वप्रथम आपण या टिफिनच्या डब्याला तेल लावून घेणार आहोत। याला तेल लावून घेतल्यामुळे आपला केक जो आहे तो या डब्याला चिकटत नाही, त्यामुळे याला सर्व बाजूने व्यवस्थित आपण तेल लावून घेऊया। आणि याच्या मापाचा बटर पेपर मी याच्या तळाशी टाकून घेत आहे। बटर पेपर टाकल्याने सुद्धा आपला केक याच्या तळाशी चिकटणार नाही। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही याला तेल आणि कोरडा मैदा लावून घेतला तरी पण चालेल। या बटर पेपरला सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता तयार केकचे मिश्रण आपण या डब्यामध्ये ओतून घेऊया आणि एक 3 ते 4 वेळा हा डबा टॅप करून घेऊया, त्यामुळे त्यातील सर्व हवा बाहेर निघून जाते आणि आपला केक छान फुगतो। हा केक मी या पातेल्यामध्ये बेक करणार आहे, त्यासाठी 6 ते 7 मिनिटे मीडियम गॅसवर मी हे पातेलं गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आपला केकचा डबा व्यवस्थित ठेवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटे स्लो गॅसवर आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे। पंधरा मिनिटानंतर आपण आपला केक चेक करूया। वाव, खूप मस्त असा आपला केक किती फुगलेला आहे। हा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी याच्या मध्यभागी अशा प्रकारे आपण टूथपिक टाकून पाहणार आहोत। आपली टूथपिक स्वच्छ आलेली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे। हा पातेल्याच्या बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। आता केकसाठी आपण क्रीम फेटणार आहोत। तर ज्या कपाने आपण इथे प्रीमिक्स घेतलेले होते त्याच कपाने मी इथे क्रीम घेत आहे। अर्धा कप क्रीम आपण बीट करण्यासाठी घेऊया आणि बीट करण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारची लिक्विड स्वरूपाची पण थंड असलेली क्रीम हवी आहे। तर ही मी इथे बीट करून घेणार आहे। ही क्रीम मी इथे बीट करून घेतलेली आहे आणि ही कशी बीट करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपला केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या कडेने अशा प्रकारे सुरी टाकून याच्या कडा लूज करून घेऊया आणि डबा उलटा करून हलकेसे याला टॅप करूया आणि एकदम सहज आपला केक डब्याच्या बाहेर निघालेला आहे। खूप छोटा आहे पण खूप मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला केक इथे झालेला आहे। आता नेहमी प्रमाणेच आपण या केकला 3 लेअर्समध्ये मार्किंग करून घेणार आहोत। हा केक खूप छोटा आहे, तुम्ही 2 लेअर्समध्ये कट केला तरी पण चालतो। तर मी इथे केकला मार्किंग करून घेतलेला आहे। एक धागा घेऊन तो आपल्याला मार्किंग केलेल्या खाचामध्ये अडकवून एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ओढून घ्यायचा आहे आणि असे करताना आपले दोन्ही हात एकमेकास समांतर असले पाहिजेत। अशा पद्धतीने मी इथे हा केक 3 लेअर्समध्ये कट करून घेतलेला आहे। हा केकचा वरचा फुगीर भाग, ही केकची पहिली लेअर, ही दुसरी आणि ही तिसरी लेअर। खूप मस्त स्पॉन्जी असा आपला केक इथे झालेला आहे। सर्वप्रथम आपण पाव किलोच्या केक बेसला थोडीशी क्रीम लावून घेऊया, यामुळे आपला केक याला चिटकून राहतो आणि केकची मधातली लेअर याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेऊया आणि ही लेअर आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायची आहे। आणि आता पाइपिंग बॅग मध्ये क्रीम भरून ही क्रीम आपल्याला केकच्या पूर्ण लेअर वरती टाकून घ्यायची आहे आणि ही टाकलेली क्रीम आपण नाईफने व्यवस्थित पसरवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे, त्यामुळे याच्यामध्ये फिलिंगसाठी मी इथं चॉकलेट सिरप वापरत आहे।
तुम्ही चॉकलेट सिरप ऐवजी इथे डार्क कंपाउंड किसून किंवा चोको चिप सुद्धा टाकू शकता। आता हे चॉकलेट सिरप सुद्धा आपण नाइफ ने व्यवस्थित पूर्ण लेयर वरती पसरून घेणार आहोत। आणि यथा केकची वरची लेयर इथे उल्टी करून ठेवणार आहोत आणि सेम प्रोसेस तिला शुगर सिरप ने सोक करून याच्यावरती क्रीम आणि चॉकलेट सिरप आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आणि आता केकची सर्वात खालची लेयर अशा प्रकारे उलटी ठेवून याचा बटर पेपर काढून घेऊया। केकची सर्वात खालची लेयर वरती ठेवल्यामुळे आपल्याला केकला लेवल करणे खूप सोपे जाते। केकच्या मधातल्या लेयरमध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण अशा प्रकारे क्रीम भरून घेऊया आणि या क्रीमने मी केकला क्रम कोट करत आहे। केकला क्रम कोट करणे खूप आवश्यक असते त्यामुळे केकचे जे कण आहेत ते फिनिशिंगमध्ये येत नाही। आणि आता केकच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे। केकला शुगर सिरपने सोक करणे अजिबात विसरायचे नाही। पाइपिंग बॅग मध्ये क्रीम भरून या क्रीमने मी पूर्ण केकला कव्हर करून घेणार आहे। पाइपिंग बॅग मध्ये क्रीम भरल्यामुळे आपल्याला केकला क्रीम लावणे खूप सोपे जाते। आणि आता ही क्रीम आपण नाईफने पसरवून घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला केकच्या टॉपवरची क्रीम अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि केकच्या साईडची क्रीम सुद्धा मी नाईफनेच पसरवून नाईफनेच या केकला व्यवस्थित फिनिशिंग देत आहे। तुम्ही इथे प्लेन स्क्रॅपरचा उपयोग करू शकता। केकला सोप्या पद्धतीने आयसिंग कसे करायचे याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। केकच्या टॉपवरती जी जास्तीची क्रीम आलेली आहे ती आपल्याला नाईफने अलगद आत ओढून घ्यायची आहे आणि असे करताना नाईफ प्रत्येक वेळेस स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आपल्या केकला व्यवस्थित अशी फिनिशिंग इथे आलेली आहे। हे आहे डार्क कंपाउंड। मी इथं अर्धी वाटी डार्क कंपाउंड किसून घेतलेलं आहे आणि ही किसून घेतलेली डार्क कंपाउंड आपल्याला केकच्या साईडला अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आहे। इथे मी केकच्या सर्व साईडला हे डार्क कंपाउंड लावून घेतलेलं आहे। इथे मी एका वाटीमध्ये 1.5 चमचा न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि यामध्ये 1 चमचा पाणी टाकून घेऊया आणि हे न्यूट्रल जेल आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी पिवळ्या जेल कलरचे 2 थेंब आणि लिक्विड ऑरेंज कलरचे 2 थेंब या जेलमध्ये घातलेले आहेत आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खूप मस्त असा कलर आपला इथे या जेलला आलेला आहे। तर हे तयार केलेलं जेल आपल्याला केकच्या टॉपवरती अशा प्रकारे इथे टाकायचं आहे आणि नाईफने हे जेल आपण केकच्या टॉपवरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत। अगदी अलगद हाताने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। केकच्या पूर्ण टॉपवरती मी अशा प्रकारे इथे हे जेल पसरवून घेतलेलं आहे। हे माझ्याकडे डार्क कंपाऊंड पासून भरून घेतलेलं चॉकलेटचं गार्निशिंग आहे। तर हे आपण केकच्या टॉपवरती अशा प्रकारे इथे लावून घेणार आहोत। वाव, खूपच मस्त। आणि हा आहे चॉकलेट रोल। हा रोल सुद्धा आपण केकच्या टॉपवरती अशा प्रकारे इथे ठेवणार आहोत आणि सजावटीसाठी 1 चेरी। वाव, खूपच छान। आपला तयार आहे इथं बेकरी स्टाईल 1/2 किलोमध्ये चॉकलेट जेल केक। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।